साहित्य सखी साहित्य मंच नाशिक समूहाद्वारे काव्यवाचन आणि गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे ही स्पर्धा सर्वांसाठी खुली राहील सर्व वयोगट स्त्री पुरुष यासाठी ही काव्यवाचन गायन स्पर्धा खुली आहे या क स्पर्धेमध्ये आपली कविता जी चार मिनिटांची असेल चार मिनिटांपेक्षा अधिक लांबीची कविता नसावी स्पर्धेसाठी कमाल चार मिनिटांची कविता व्हिडिओ रूपात पाठवायची आहे व्हिडिओच्या सुरुवातीस स्वतःचे पूर्ण नाव शहर आणि कवितेचे शीर्षक ही माहिती सांगून कविता सादर करावी कवितेचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाण्णव सत्तावन्न तेरा सतरा एकोणीस किंवा अठ्ठ्याण्णव बावीस सत्याहत्तर त्रेसष्ट चौतीस कवितेचा व्हिडिओ पाठवण्याची मुदत दिनांक वीस 20 जून दोन हजार वीसपर्यंत आहे त्यानंतर आलेले व्हिडिओ स्वीकारले जाणार नाहीत दिनांक पंचवीस जून दोन हजार वीसपर्यंत साहित्यसखी यूट्यूब चॅनेलवर स्पर्धा संयोजक सर्व व्हिडिओ पोस्ट करतील ते आपणा सर्वांना पाहता येतील व्हिडिओ पोस्ट केल्यापासून तीस दिवसांपर्यंत म्हणजेच पंचवीस जून 2020 25 दोन हजार वीस ते पंचवीस जुलै दोन हजार वीस या तीस दिवसांमध्ये स्पर्धकांच्या कवितेस मिळणारे व्ह्यूज व लाईक्सवरून विजयी स्पर्धक घोषित करण्यात येतील यासाठी सर्वात आधी पुढील लिंकवर जाऊन आधी सखी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे कारण पुढील सर्व अपडेट्स किंवा स्पर्धेतील जे बदल होतील ते चॅनलवर व्हिडिओद्वारे सांगितले जातील याची नोंद घ्यावी स्पर्धकाने पाठवलेला व्हिडिओ सखी यूट्यूब चॅनलवर पोस्ट करण्यात येईल प्रत्येक सहभागी स्पर्धकास यूट्यूब चॅनलवरील त्याच्या व्हिडिओची लिंक पाठवण्यात येईल सर्वात जास्त लाईक व व्ह्यूज असणाऱ्या प्रथम तीन स्पर्धकांना विजयी घोषित करण्यात येईल आणि पारितोषिक पुढील प्रमाणे आहेत प्रथम क्रमांक दोन हजार रुपये व स्मृतिचिन्ह द्वितीय क्रमांक एक हजार पाचशे रुपये व स्मृतिचिन्ह तृतीय क्रमांक एक हजार रुपये व स्मृतिचिन्ह स्पर्धा सर्व वयोगटातील स्त्री पुरुषांना खुली आहे नियम असे आहेत की या कविता सादरीकरणासाठी विषयाचं बंधन नाही कवितेचा व्हिडिओ चार मिनिटांपेक्षा अधिक मोठा नसावा त्याची लांबी जर जास्त असली तर तो संयोजकांकडून स्पर्धेसाठी स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी आणि प्रत्येकास एकच कविता पाठवता येईल धन्यवाद जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये या लॉकडाऊन काळामध्ये सहभागी व्हा त्यानंतर इतरांच्या कवितांचासुद्धा आस्वाद घ्या कवितांना लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी आपापल्या कवितेची जी लिंक असेल त्या यूट्यूब चॅनलवरची ती व्हायरल करा आणि विजेता व्हा धन्यवाद